फिटनेस फंडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी आले मुंबईच्या पवई हिरानंदानीच्या एका व्यायामशाळेच्या इकडे, सुंदरशा अशा स्विमिंग पूलच्या इकडे. कारण आजचा आपला टॉपिक आहे की बाहेर म्हणजे उघड्यावरती म्हणजे घराच्या आसपास किंवा आपल्या गॅलरीमध्ये आपण काय काय व्यायाम प्रकार करू शकतो ते बघायसाठी. आणि अर्थातच आज आपला तज्ज्ञ असणार आहे चेतन साळगावकर, माझा खास मित्र आणि चांगला फिटनेस एक्सपर्ट. हॅलो चेतन, कसा आहेस? एकदम मजेत. आज आपण काय सुरुवात करूया? व्हेन्यू तर खूप चांगला आहे, लोकांना पण बघायला खूप आवडेल, व्यायाम पण तसेच काहीतरी इंटरेस्टिंग असले आहे. आता या तीन सेशन्सनंतर मी असा विचार केला की आपण काहीतरी फिट काहीतरी फिट माणसासाठी एक व्यायाम रेजिम तयार करूया. तर मी आज थाईज, बॅक आणि ॲब्स हे तिघांचं कॉम्बिनेशन कमीत कमी व्यायामामध्ये आणि कमीत कमी वेळात मी डिझाईन केलेलं आहे. तर मी तुला ॲज अ मॉडेल घेईन. नक्की. तू तयार आहेस का? मला आवडेल तुझे व्यायाम प्रकार बघायला. डन. रोहन, आता मी एक कॉम्बिनेशन दाखवतो, बर्पीज, थाईज आणि ॲब्सचं कॉम्बिनेशन. चालू करून दाखवू. ठीक आहे. Bend down, jump, two push-ups, one, two, again jump, two squats, one, two, and cross bend is equal to one. Okay, परत एकदा करून दाखव, मला पहिले एकदा बघायचं आहे. ठीक आहे. बेंड होऊन एक जम्प घेतलाय, हा आहे बर्पी जम्प. टू पुशअप्स, वन टू, अगेन जम्प. आता आपल्याला टू स्क्वॉट्स घ्यायचे आहेत, वन टू आणि क्रॉस बेंड. मी ट्राय करतो. ओके. बर्पी जम्प, टू पुशअप्स, अगेन जम्प बॅक, टू स्क्वॉट्स, ब्रीद इन आउट, ब्रीद इन आउट अँड क्रॉस बेंडिंग, वन ऑफ राईट, वन ऑफ लेफ्ट, वन ऑफ राईट, वन ऑफ लेफ्ट, स्टॉप. परफेक्ट. इज इक्वल टू वन. अजून एक करून दाखव. बर्पी जम्प, टू पुशअप्स, जम्प बॅक, टू स्क्वॉट्स अँड टू क्रॉस बेंड, वन वन. व्हेरी नाईस. हे जे व्यायाम आहेत आपल्याला ज्या स्पीडने जमतील त्या स्पीडने करा, कारण याच्यात सफळतासुद्धा आहे, फ्लेक्झिबिलिटीसुद्धा आणि थोडी ताकद पण लागेल, त्यामुळे जसा जमेल त्या स्पीडमध्ये तुम्ही करा. आता आपण शोल्डर आणि ॲप्सचं कॉम्बिनेशन घेतो आहे. ओके. ह्या प्रकारला म्हणतात माउंटन क्लाइंबर्स. फाय टाइम्स, वन टू थ्री फोर फाय आणि ट्वाईस डम्बेल ओव्हर हेड प्रेस. ठीक आहे, मी ट्राय करतो. रोहन, फाय माउंटेन क्लाइंबर्स, वन टू थ्री फोर फाय. ओके. ॲब्सला फील होत आहे का? येस. डम्बल ओव्हर हेड प्रेस फॉर युअर शोल्डर्स, स्टॉप. अजून एक, अजून एक सेट मार. वन टू थ्री फोर फाय डम्बल ओव्हर हेड प्रेस, टू. रोहन, आता एक वर्जिन वर्कआउट मी तुला दाखवतोय. ओके. जो मी आजपर्यंत कोणाला दाखवलं नाही आहे, प्लीज चेक कर. येस. याचं नाव आहे डम्बल टो टच. ओके. प्लस रोईंग. ओके. डॉग पोज तुला राहायचं आहे. डम्बल टो टच. ओके. रो. ओके. डम्बल टो टच रो. कसं वाटलं? मला करून बघायला आवडेल, कारण याच्यामध्ये चपळता पण आहे आणि थोडासा बॅकचा व्यायाम पण. गुड. राईट. करून घ्या. जम्प बॅक. अच्छा, जम्प करून पटेल. जम्प करून मागे. ओके. पटेल एकदा करतो. डम्बल या, डम्बल टो टच अँड रो, द अदर हँड डम्बल टो टच रो. वा. रोहन, तुला नी जरा स्ट्रेट ठेवता येईल का? ओके. मीन्स कसं? स्ट्रेट. हां. बेंड करू नकोस. ओके. बेंड नका, तेवढं अजून चॅलेंजिंग होईल. ओके. डम्बल टो टच अँड रो, डम्बल टो टच अँड रो. व्हेरी नाईस. टच रो. गुड. टच रो. हां. अक्षरशः 30 ते 40 सेकंद आहेत. खूप चांगला व्यायाम होतो, कार्डिओ प्लस मस्क्युलर व्यायाम. नक्की ट्राय करा तुम्ही. आता पायामध्ये गॅप ठेवून आपल्याला रिवर्स डम्बल फ्लाईज घ्यायचे आहेत. ओके. वन
वन. हे करताना फार स्लोली करायचंय, कारण जास्त स्विंग करून उपयोग नाही. ओके, हा तुमचा फेस इन द स्काय पाहिजे. ओके, पॉइंटिंग इन द स्काय अँड कम डाऊन स्लोली. याच्याने तुमच्या बॅक मसल्सना चांगला व्यायाम मिळेल. ओके, ठीक आहे, करून दाखव मला. येस, एवढा अंतर, अंतर थोडं कमी कर, एक इंच. या नाव परफॉर्म, बॅक फ्लॅट. नाव रेज युअर राईट हँड, एक्झेल, इनहेल, अदर हँड एक्झेल, इनहेल. अजून स्लोली कर, गुड. बॅक मसल्सना फील होत आहे? येस, व्हेरी नाईस. जितका स्लोली करशील तितका चांगला इफेक्ट येईल तुला. गुड, येतं ना व्यायाम बघताना एक डोक्यात आयडिया आली अशीच, म्हणजे ती बरोबर आहे का बघ, की समजा कुठेतरी प्रवासात गेलो, बाहेर गेलो, डंबेल नेऊ नव्हतो शकत किंवा नाही आहे घरी डंबेल, पाण्याची बॉटल किंवा त्याच आकाराची एखादी वस्तू असेल, एक 1.5-2 किलोची, एखादा लाकडाचा हे किंवा असं काही. नक्की नक्की, तेही चालेल. आपल्याकडे आता पाण्याची बॉटल तर आहेच. ओके, तर आपण एक ट्राय करून बघूया की आपल्याला कसं फील येतो. नक्की नक्की नक्की, पत्र आपण एक याच्यात वेगळं करूया की खाली ही बॉटल दाबली जाऊन फुटू शकते, त्यामुळे आपण सिंगल 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 हँड आपण करू शकतो. ओके, व्हेरी नाईस. अरे वा, येतोय प्रेशर या. गुड, व्हेरी नाईस. आयडिया वर्क, सेम इफेक्ट आहे का? येस येस, गुड गुड गुड. रोहन, आता शेवटचा प्रकार आपण घेतोय एल्बो टू नी, आपल्या कोर स्ट्रेंथनिंग साठी. एल्बो टू नी, एल्बो टू नी. ओके, क्रॉस. येस, बघूया. वन, टू, थ्री, फोर. फोर स्ट्रेंथनिंगसाठी याचे 10 सेट रिपिटेशन झाले की 1, 2, 3. ठीक आहे, चालेल. सावकाश खालीचं. ओके, राईट हँड. आता राईट लेग एक्सटेंड करून, लेफ्ट लेग फुल ठेवून, पेल्विक रेज करून. ओके, एल्बो टू नी. 1, 2, 3. नी स्ट्रेट, 4. एक्झेल, इनहेल. दुसरा पाय, 5 times. 1, 2. नी स्ट्रेट, 3, 4, 5. थोडासा बॅलन्स करायला वेळ लागतो, वेळ लागेल, पण खूप चांगला व्यायाम आहे, मला आवडलं. करून कोरला कसं वाटलं, ॲब्सला व्यवस्थित फील झालं? हो, खूप छान वाटलं. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, कुठेही तुम्ही व्यायाम करा, लोक एक प्रश्न विचारतात, किती कॅलरीज बर्न झाल्या किंवा होऊ शकतात, याच्यात किती होऊ शकतात आपल्या? आता आपल्या या 10 मिनिटात एक रफली 150-175 कॅलरीज बर्न झाले असतील. नक्कीच येतात, आज जे व्यायाम दाखवले ते मला खूप आवडले. असं असतं की लोक नेहमी कंप्लेंट करतात की माझ्याजवळ चांगलं मैदान नाही आहे, चांगली व्यायामशाळा नाही आहे. आताही कारणं नको, कारण चेतनने जे व्यायाम दाखवले तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही आता जर बघत असाल, पाठी स्विमिंग पूल आहे, थोडासा पाऊस पण पडतो आहे, पण आम्ही असे नखरे नाही केले की पाऊस पडतो आहे अंगवलं होईल, नाही, कुठेही करू शकता. फक्त थोडीशी इच्छाशक्ती वाढवा आणि स्वतःला फिट ठेवा. उद्या मला परत भेटा फिटनेस फंडामध्ये.